नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप उपयुक्त आहे येणाऱ्या परीक्षेसाठी। प्रश्न क्रमांक एक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए प्रवीण पाटील, बी सीकर परदेसी, सी सीताराम कुट्टे, डी अनिल गायकवाड। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी अनिल गायकवाड हे आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक दोन, केंद्रीय मंत्रिमंडळाने कितवा वित्त आयोगाचे स्थापनेला मंजुरी दिलेली आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए 15, बी 17, सी 16, डी 18। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 16। केंद्रीय मंत्रिमंडळाने 16वे वित्त आयोगाचे स्थापनेला मंजुरी दिलेली आहे। प्रश्न क्रमांक तीन, राज्याचा महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए मुद्रा शुल्क विजय योजना, बी मुद्रा शुल्क अजय योजना, सी मुद्रा शुल्क संजय योजना, डी मुद्रा शुल्क अभय योजना। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी मुद्रक शुल्क अभय योजना। राज्याचे महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। प्रश्न क्रमांक चार, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून कोठे उद्योग क्षेत्रातील गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए मुंबई, बी कोलकाता, सी नवी दिल्ली, डी बेंगळूर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी नवी दिल्ली येथे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून उद्योग क्षेत्रातील गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक पाच, कोणत्या देशाची 2024 आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए चीन, बी जपान, सी जर्मनी, डी भारत। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी भारत या देशाची 2024 आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। क्रमांक सहा, भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए दुसरा, बी चौथा, सी तिसरा, डी पहिला। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए दुसरा, हा भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे। प्रश्न क्रमांक सात, भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए ऑगस्ट 1944, बी सप्टेंबर 1946, सी ऑगस्ट 1948, डी सप्टेंबर 1947। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सप्टेंबर 1946 भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार स्थापन झालेले आहे। प्रश्न क्रमांक आठ, सन 1899 बीड येथे झालेल्या उठाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए के डी कुलकर्णी, बी गोविंद नारायण पोद्दार, सी गंगाधर देशपांडे, डी सदाशिव नीलकंठ जोशी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी सदाशिव नीलकंठ जोशी यांनी 1899 बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व केलेले होते। प्रश्न क्रमांक नऊ, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन आहे मित्रांनो बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, बी बॉम्बे असोसिएशन, सी डेक्कन सभा, डी वरीलपैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी बॉम्बे एज्युकेशन महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना या नावाने ओळखली चालती। प्रश्न क्रमांक दहा, लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए अमेरिका, बी ऑलंड, सी फ्रान्स, डी रशिया। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अमेरिका येथे गदर संघटनेची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक अकरा, पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे मित्रांनो ए राजेश्री शाहू महाराज, बी सयाजीराव गायकवाड, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी महर्षी धोंडो केशव कर्वे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए केशवचंद्र सेन, बी रामकृष्ण परमहंस, सी स्वामी विवेकानंद, डी विश्वनाथ दत्त. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, स्वामी विवेकानंद यांनी पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. अंदमान निकोबार द्वीप समूह कुठे स्थित आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए बंगालच्या खाडीमध्ये, बी अरब सागर, सी हिंदी महासागर, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, बंगालच्या खाडीमध्ये अंदमान निकोबार द्वीप समूह स्थित आहे. क्रमांक 14. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 2.30%, बी 2.42%, सी 3.42%, डी 3.30%. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 2.42%. भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या इतके टक्के आहे मित्रांनो, 2.42%. प्रश्न क्रमांक 15. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनचे प्रमाण वेळ यामध्ये किती अंतर आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 6 तास, बी 5 तास, सी 6 तास 30 मिनटं, डी 5 तास 30 मिनटं. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 5 तास 30 मिनटं. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनचे प्रमाण वेळ यामध्ये 5 तास 30 मिनटाचा फरक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16. 30 हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए लक्ष्मी, बी सरस्वती, सी पार्वती, डी दुर्गा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी पार्वती. 30 हा हिंदू सण पार्वती देवतेस समर्पित केला जातो. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए गुजरात, बी कर्नाटक, सी महाराष्ट्र, डी केरळ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए गुजरात. गुजरात राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे. प्रश्न क्रमांक 18. भूमध्य रेषेच्या जवळ कोणते स्थान आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए इंदिरा पॉइंट, बी मध्य प्रदेश, सी सियाचिन, डी काश्मीर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए इंदिरा पॉइंट. भूमध्य रेषेचे जवळचे स्थान हे इंदिरा पॉइंट आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए केरळ, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, पश्चिम बंगाल राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए न्यावा शेवा, बी कांडला, सी मुंबई, डी रत्नागिरी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मुंबई. हे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? ए सुष्मिता सेन, बी नरसिंग दत्त, सी देविका राणी, डी अनुरती रॉय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी देविका राणी. हे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला आहे. प्रश्न क्रमांक 22. सेंट्रल वॉटर रिसर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए नागपूर, बी छत्रपती संभाजीनगर, सी पुणे, डी मुंबई. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी पुणे येथे सेंट्रल वॉटर रिसर्च ही संस्था स्थित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. संसदेची एका वर्षातून किती अधिवेशन होतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 1 वेळा, बी 2 वेळा, सी 3 वेळा, डी 4 वेळा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 2 वेळा संसदेची एका वर्षातून अधिवेशन होत असतात. प्रश्न क्रमांक 24. राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए 27 मे 1867, बी 16 जुलै 1875, सी 26 जून 1874, डी 12 जून 1874. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी
26 जून 1874 मध्ये राजेशिव महाराज यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 25, खालील पैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन आहे मित्रांनो, ए कामठी, बी बल्लारपूर, सी रामटेक, डी हिंगणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पल्लारपूर, हे ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही आहे.